कार्यकर्त्याला मी आवाहन करतो जी, राज्याचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी जे म्हणतील ते करायचंय. ते म्हणाले की उद्या मोठ्या प्रमाणात निदर्शन करा करा. ते म्हणाले की हो रिएक्ट व्हायचं नाही, उद्या मोदी जी आहेत महाराष्ट्रामध्ये नाही कोणी. मी या तुमच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन करतो. पुण्याहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघाले, त्याला मी म्हटलं की माझी शपथ आहे तुम्हाला कोणी झालं तर सगळेजण आपापल्या ठिकाणी परत जा. माझा एक कार्यकर्ता फोनवर रडायला आला, म्हणाला नाही आम्ही परत जाणार. म्हटलं जायला लागेल मग माझ्या शपथेचा अर्थ काय? तर मी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की पिंपरी चिंचवड मधल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो. कायदा हातात घेणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा हातात घ्यायला वतीनं आता हा वाद तर हा वाद शिगळ चाललाय तुमच्या वतीनं. हा वाद संपलाय का? काय दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना काय सांगायला? मी त्यांच्या कार्यकर्त्यांना काही सांगण्याचंच कारण नाही की त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. त्यांनी जर झोपेचं सोंग घेतलं नसतं तर मी कालपासून जे सारखं क्लिअरिफिकेशन देत आहे. क्लिप बघितल्यानंतर तुम्ही म्हणताय की हा काय गाडोपडा झालेला आहे, तर त्यांना काही सांगण्याचं कारण नाही. दे आर प्रेज्युडाईज, दे आर स्पॉन्सर्ड. भाडे करू गुंड करून हे चाललेलं आहे. अरे हिंमत असेल तर तुमच्या नेत्याने यांना समोर निदर्शन करायला. त्यामुळे मी काय त्याला महापुरुषांची नावं घेतलं, मी त्यांना सांगायच्या फंदात पडणार. चंद्रशेखर बावनकुळेजी जे म्हणतील ते करायचं. नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, अनुशासन आम्हा प्यार. मी बघत राहा की या सगळ्या विषयामध्ये जशास तसं म्हणजे मारामारी करून नाही, परंतु त्यांना माफी मागायला लागेल, त्यांना दिलगिरी व्यक्त करायला लागेल. आता बोलावा ना विरोधी पक्षाच्या नेत्याने, राष्ट्रवादीच्या शिवसेनेने की हे असं अशी झुंडशाही चालू देणार आहात का? तुम्ही या झुंडशाहीचा निषेध करणार आहे की नाही? अजितदादांना माझं खुलं आव्हान आहे. आव्हान म्हणजे अपील, पुन्हा जरा चुकीचे अर्थ लावाल तुम्ही. आव्हान म्हणजे आव्हान, आव्हान म्हणजे चॅलेंज नाही. आव्हान म्हणजे अपील करतो मी अजित पवारांना, निंदा करायची. माझ्याबद्दल काय बोलायचं तर बोला, घटनेची निंदा करा. मी उद्धवजींना विनंती करतो, मी उद्धवजींना अपील करतो की तुम्ही निंदा करा या घटनेची. आज चंद्रकांत पाटील जर चळवळीतला म्हणजे घाबरत नाही यार, गिरणी कामगार बोला घालवायचं काय मला? पण तुमच्यावर असं बेतलं तर कवड्याला पडेल तुम्हाला. उद्धवजींना अपील करतो, पवार साहेबांना करतो, अजितदादांना करतो, नव्याने ज्या खूप बोलतायत त्या सुषमाताई अंधारेंना करतो की ताई हे तर म्हणा की ही घटना